लागवडीसाठी तयार झालेली रोपं काढल्यानंतर स्थानांतरण करणं ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची बाब आहे. स्थानांतरण करत असताना त्या मुळांना कमीत कमी इजा होईल, काय एकदा रोपवाटिकेतून रोपं काढत असताना त्याला कमीत कमी इजा होईल ही सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी काढणीच्या अगोदर आपल्याला त्या जर समजा ओढ असेल पाण्याची तर आपण त्या ठिकाणी पाणी दिलेलं असलं पाहिजे. त्यानंतर जेव्हा आपण ती रोपं काढतो तर त्याची जी मुळं आहे या मुळांवर आपण ट्रायकोडर्मा व्हिरिडी किंवा जे जीवाणू खत आहे हे मिक्सचर केलेलं असलेलं जे पाणी आहे साधारण 10 लिटर पाण्यामध्ये जर आपण हे टाकून ठेवलेलं असेल आणि त्याच्यामध्ये जर आपण त्याची मुळं बुडवली तर निश्चितपणे मुळांचा निरोगी होण्याचा कार्यक्रम हा अत्यंत महत्त्वाचा होईल. यासोबतच आपल्या घरी उपलब्ध असणारं कोणतंही कीटकनाशक असेल त्याच्यामध्ये क्युनालफॉस असेल, मोनोक्रोटोफॉस असेल, एंडोसल्फान असेल, रोगर असेल किंवा जे कोणतं औषध असेल डायमेथोएट असेल त्याचप्रमाणे आणखी कुठलंही कीटकनाशक जे आपल्या घरी आहे हे उपलब्ध असलेलं कीटकनाशक 10 लिटर पाण्यामध्ये साधारणतः 15 ते 20 मिलीलिटर एवढं टाकून जे द्रावण तयार होईल त्याच्यामध्ये या रोपांची जी पानाचा भाग आहे टोकाकडचा भाग आहे तो 2 ते 3 मिनिट बुडून ठेवायचा आहे आणि त्यानंतर ही जर रोपं वापरली तर निश्चितपणे आपल्या रोप याच्यामध्ये मुख्य प्रक्षेत्रामध्ये जेव्हा आपण याची स्थानांतरण करतो त्यावेळेला 40 ते 45 दिवस पुढचे याच्यावर ज्या रस शोषण करणाऱ्या किडी आहे किंवा जमिनीतून होणाऱ्या रोगाचा बुरशीचा जे प्रादुर्भाव आहे याला आपण थोड्याफार प्रमाणामध्ये ब्रेक देऊ शकतो, थोड्याफार प्रमाणामध्ये आपण त्याला रोग देऊ शकतो. आपण मिरचीच्या लागवडीबद्दल चर्चा करतो. डॉक्टर साहेब, रोपं आम्ही जेव्हा वाटिकेतनं शेतात लागवड करतो स्थानांतरण आपण ज्याला म्हणतो शास्त्रीय भाषेत, ते करताना काय काळजी घ्यावी शेतकरी बंधूंनी? शेतकरी बंधूंनो, मिरची पिकाची लागवड स्थलांतरण करत असताना एक महत्त्वाची काळजी आपण या ठिकाणी घ्यायची आहे ती म्हणजे खरीप हंगामात जेव्हा आपण लागवड करतो त्यावेळा लागवडीचा जो दिवस असेल तो पावसाळी दिवस असला पाहिजे. त्या दिवशी रिमझिम जर पाऊस चालू असेल तर अत्यंत चांगलं, कारण त्यावेळेला ही जी रोपवाटिकेतून काढलेली रोपं आहे ती स्थानांतरित करत असताना अत्यंत लवकर आणि चांगल्या पद्धतीने सेट होऊन जातात. दुसरा महत्त्वाचा भाग आहे 2 उळीतलं आणि 2 झाडातलं अंतर. जर आपण कोरडवाहू पद्धतीनं जर पीक घ्यायचं ठरवलं असेल तर 2 फूट 2 उळीतलं आणि साधारणतः 2 फूट 2 झाडातलं अंतर ठेवणं गरजेचं आहे. या व्यतिरिक्त आपण ओलीत व्यवस्थापनामध्ये जर मिरची व्यवस्थापन करत असाल तर शेतकरी बंधूंनो, नवीन पद्धतीनुसार आपण प्लांट पॉप्युलेशन झाडांची एका हेक्टरमध्ये असणारी संख्या ही अत्यंत महत्त्वाची असते आणि म्हणून 2 उळीतलं अंतर 4 फूट ते 5 फूट ठेवून 2 झाडातलं अंतर मात्र 1 फुटापर्यंत आपण कमी करू शकतो. आणि म्हणून जर आपल्याला ओलीत व्यवस्थापनाची लागवड करायची असेल तर सारा पद्धतीने आपण त्याची मार्किंग करून घ्यावी आणि त्यानंतर याचं लागवड करावी किंवा आपण बीबीएफच्या द्वारे ज्याला आपण म्हणतो ब्रॉड बेड फरो म्हणजे रुंद सरीवरंबा पद्धत याच्यामध्ये सुद्धा हे अंतर आपण मेंटेन करू शकता किंवा उंच सऱ्या करून 2 उळीतलं अंतर आपण 4 ते 5 फूट ठेवून त्या सऱ्यावर सऱ्याचा जो वरचा भाग आहे त्या ठिकाणी आपण 1-1 फुटावर हे रोपं आपण लागवड करू शकता. सर्वात महत्त्वाची बाब या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे की लागवड केल्यानंतर कडक ऊन पडली तर आपण त्याला पाणी देऊ शकलो पाहिजे आणि त्यासाठी ठिबक सिंचनाचा उपयोग करणं गरजेचं आहे. कोरडवाहू हंगामात जर लागवड करायची असेल तर मात्र एक फार मोठी महत्त्वाची आपण बाब घेतली लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे ज्या दिवशी आपण लागवड करणार आहोत त्या दिवशी पावसाळी वातावरण असणं फार गरजेचं आहे जेणेकरून आपला प्लांट स्टँड जो आहे म्हणजे झाडांची जी संख्या आहे प्रति हेक्टरी ही आपली मेंटेन राहील, आपल्या उत्पन्नामध्ये निश्चितपणे वाढ होईल आणि कुठलेही त्याच्यावर येणारे रोग आणि किडीपासून आपल्या पिकाला आपण निश्चितपणे 1 ते 2 महिने. मिरचीच्या जाती कुठल्या आहेत आणि त्यांची निवड कशी करावी हा खूप महत्त्वाचा आणि शेवटचा प्रश्न मला आपल्याला विचारायचा आहे. शेतकरी बंधूंनो, मिरची म्हटल्यानंतर अत्यंत महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे जाती, कारण प्रचलित जाती ज्या आहेत ह्या प्रायव्हेट सीड कंपन्या ज्या आहेत त्यांच्या नक्कीच आहेत आणि अत्यंत चांगल्या जाती त्यांच्या प्रायव्हेट कंपन्यांच्या सुद्धा बाजारामध्ये उपलब्ध आहेत. त्याच्यापैकी संकरित जाती ज्या असतात, 2 प्रकार जातींचे पडतात, संकरित जात आणि सरळ वाण. तर मुख्यतः जे विद्यापीठं आहेत त्याचप्रमाणे नॅशनल इन्स्टिट्यूट्स आहेत म्हणजे राष्ट्रीय संस्था आहेत कृषीवर काम करणाऱ्या, यांनी विकसित केलेले जे मिरचीचे वाण आहेत हे वाण हे सरळ वाण आहेत. त्यातले काही वाण हे संकरित वाण आहेत, परंतु प्रायव्हेट सेक्टरचे जेवढे काही वाण आहेत बहुतांश वाण हे संकरित आहे. आता संकरित वाण आणि मिरचीचे सरळ वाण याच्यामधला एक मुख्य फरक म्हणजे एवढाच आहे
की सरळ वाण जे असतात हे तुलनेनं कमी उत्पादन देतात, त्याचा व्हिगर जो आहे तो कमी असतो, परंतु संकरित वाणामध्ये व्हिगर हा जास्त असतो, त्याचं उत्पन्नसुद्धा जास्त मिळते. परंतु ही बाबसुद्धा लक्षात घेतली पाहिजे शेतकरी बांधवांनो की जेवढं संकरित वाणाचं उत्पन्न व्हिगर हा भाग जास्त असेल तेवढं त्याच्यावर रोगांनी किडींचा प्रादुर्भावसुद्धा जास्त असण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु सरळ वाणामध्ये रसाचं प्रमाण जे आहे वनस्पतीमधलं रसाचं प्रमाण हे तुलनात्मकदृष्ट्या कमी असते, आणि कमी असणारा रस हे त्याच्यावर जे रोग आणि किडींचा जो प्रादुर्भाव असतो आकर्षकता असते ती कमी करण्यास मदत करते. आणि म्हणून आपण आपल्याला कोरडवाहू मिरचीची जर लागवड करायची असेल तर सरळ वाणाचा निश्चितपणे वापर करावा. खरं आणि श्याम घावडे, आपली वेळ आज संपली आहे, पण आपण खूप छान मार्गदर्शन केलं आणि ज्यांना यावर्षी मिरची लावायची आहे त्यांच्याकरता हे मार्गदर्शन खरंच खूप महत्त्वाचं ठरेल. आपले मनपूर्वक आभार. पीकपाणीमध्ये आज इथे थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा आज 24 तास. राहा एक पाऊल पुढे. झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.